मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची कुणबी नोंदी आणि सगे सोयरे याबाबतची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत, त्याबाबतचा अध्यादेशही काढण्यात आला आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पीत आपले उपोषण मागे घेतले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची कुणबी नोंदी आणि सगे सोयरे याबाबतची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. राज्य सरकारने सगे सोयरे म्हणून कुणाला लाभ देता येईल यासंदर्भातील राजपत्र प्रकाशित केले आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारने त्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावीत अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिंदेंनी जरांगेंना ज्यूस पाजला आणि जरांगेंनी आपले उपोषण मागे घेतल्याची अधिकृत घोषणा केली. यावेळी भाजपकडून गिरीश महाजनही उपस्थित होते. जालन्यातील अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारीपासून मोर्चा काढला होता. मनोज जरांगे यांचा मोर्चा नवी मुंबईतील वाशीत दाखल होताच राज्य सरकारनं त्यांची मागणी मान्य केली. राज्य सरकारनं यासंदर्भात एक राजपत्र प्रकाशित केलं. राजपत्रातून जारी केलेला मसुदा 16 फेब्रुवारी 2024 पासून विचारात घेण्यात येईल असं म्हटलं आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.